अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपवर आता दबाव वाढतोय. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आधी राज ठाकरे, नंतर शरद पवार आणि आता प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात मागणी केलेली पाहायला मिळते. अक्षय भाटकर या संदर्भातली अधिक माहिती देतील. अक्षय, प्रताप सरनाईक यांनी थोड्या वेळापूर्वीच हे पत्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी अशी विनंती केली आहे आणि मागणी देखील केली आहे की तुम्ही तुमच्या राजशिष्टाचाराचा वापर करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावे आणि असं बोलून अंधेरीची जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध कशी होईल याकडे लक्ष द्यावे. कारण की आपली राजकीय संस्कृती हेच सांगते की जर एखाद्या आमदाराचं निधन झालं तर त्याच्या जर त्याच्या एखाद्या नातेवाईकाला जर तिकीट मिळाली असेल, ते जर निवडणूक लढवणार असतील, तर त्या ठिकाणी ती निवडणूक ही बिनविरोध नेहमी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपण जपावी अशी विनंती या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी MCAच्या सगळ्या सदस्यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित झाले थोड्या वेळापूर्वी, त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी हे पत्र जे आहे ते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे भाजपवर एक प्रकारे हा दबाव वाढतो आहे. आधी राज ठाकरे, मग आता प्रताप सरनाईक, या दोघांकडून देखील अशा प्रकारे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आता एकनाथ शिंदे या संदर्भात काय निर्णय घेतात आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. अश्विन, अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.